आज आता या क्षणी तुला कामावरून काढून टाकते. ऑफिसमधून परत येत असताना विक्रोळी आणि भांडुपच्या मध्ये रिक्षा मधून निरकावली गेली. लोकांच्या बोलण्यावरून मला असं कळलं काही रिक्षातून पडली आणि म्हणून या पोरीला मी इथं आणलं. मी मॅडमला काय म्हणलं 15 मिनिटं थांबा मी स्टेपनी बदलतो. तर मॅडम म्हणल्या मला उशीर होतोय मला रिक्षा पकडून दे. रिक्षावाला नाही दिसला साहेब. पण साहेब त्या रिक्षाच्या मागे ना सचिन तेंडुलकरचे 2-3 फोटो लावलेले होते साहेब. हा जोशी साहेब मी तुम्हाला एक नंबर मेसेज करतो तो नंबर जरा ट्रेस होतोय का बघा ना प्लीज. हा थोडस अर्जंट आहे. हॅलो या नंबरवर ना मला मिस्ड कॉल आला होता म्हणून मी कॉल केला. हा कोणाचा नंबर आहे तुम्ही मला काय विचारताय. तुम्ही फोन केलात ना मग तुम्ही सांगा तुम्ही कोण बोलताय. हा सर फोन चालू आहे आता मॅडमचा त्या बोलतायत कोणाशी तरी. हो असं काय करताय सर म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मी खोटं बोलते. तुम्ही आता जर इथे असता ना तर मी खरंच दाखवलं असतं तुम्हाला माझ्या फोनवर. तुमचा नंबर आला आहे हो इथे म्हणून तर मी कॉल केला तुम्हाला. हे बघा मॅडम मी या फोनवरून तुम्हालाच काय कोणालाच फोन केला नाही. सर एक मिनिट अहो असे चिडताय काय अचानक माझ्यावर. सर मी मॅडमना अजून बोलायला सांगितलंय म्हणजे आपल्याला अंदाज येईल ना तो कुठे. हे बघा ऐक मी सुद्धा अनोळखी माणसांशी बोलत नाही फार मला नाही आवडत फार पण तरीही मी तुमच्याशी बोलतेय कारण माझ्याकडे तुमचा नंबर आलाय मला मिस्ड कॉल आलाय म्हणून मी तुम्हाला फोन केला ना. नाही तर मला तरी काय गरज होती सांगा फोन करायची. हे बघा मॅडम तुम्ही बाई माणूस आहात म्हणून मी सभ्य भाषेत तुम्हाला सांगतोय आता फोन ठेवा. ओके रागवू नका सॉरी कदाचित माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणून मी एक मिनिट सर काय झालं कट केला. सर त्या व्यक्तीने समोरून फोन कट केला. हा ओके ओके थँक्यू मी सांगतो मॅडम बाय. जोशी सर असं म्हणाले की तो नवीन नंबर आहे त्याच्यामुळे लिस्टमध्ये रजिस्टर नाही आणि आत्ता जो फोन आला होता तो दादर प्रभादेवी या एरियातून आला होता. नाही सेड फक्त एवढ्या माहितीवर नाही शोधता येणार त्याला शोधायचं. आपल्याला ना काहीतरी असं करायला हवं की चिडून तो स्वतःच नाव सांग. मनाली एक काम कर तू तुझ्या नंबर वर फोन. हॅलो गुड आफ्टरनून सर मी कॉल सेंटर मधून बोलते. आमची कंपनी एक स्कीम लॉन्च करते आणि त्यासाठी लकी विनर म्हणून तुमचा नंबर सिलेक्ट केला. सर मला कळू शकेल का की हा नंबर कोणत्या नावावर आहे. नाही मला कुठली स्कीम नको. नो प्रॉब्लेम सर पण यात तुम्हाला 350 रुपयाचा टॉक टाइम फ्री मिळेल आणि 1000 SMS फ्री मिळतील. तुम्हाला जर स्कीम आवडली तर तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला सांगितलं ना मला इंटरेस्ट नाही आहे. सर तुम्ही जर खरंच बिझी असाल तर आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला मेसेज करू शकतो किंवा मेलही करू शकतो. आणि तुमचं नाव आणि पत्ता समजला तर आम्ही कुरिअर सुद्धा करू शकतो. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्डचं झेरॉक्स आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल द्यायचं बस. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का. मी तुम्हाला सांगितलं ना मला कशात इंटरेस्ट नाहीये. जी काय डॉक्युमेंट द्यायची असतील ना ती मी माझ्या मोबाईल कंपनीला देईन. ठेवा आता फोन. सर प्लीज काय झालं. काय खत्रोडे हा माणूस फोन कट केला. पुन्हा एकदा लावून बघ ना. बंद करून ठेवला. जाऊ दे या सगळ्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. काही झालं तरी या माणसाची इन्फॉर्मेशन मला लवकरात लवकर हवी प्लीज. हो म्हणजे हाच माणूस गुन्हेगार असेल असं नाही पण तो सोनलच्या टचमध्ये होता. हा कदाचित एक महत्त्वाचा साक्षीदार असू शकतो.
कारण त्याने जो सोनलला मेसेज केला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की 6:30 हॉटेलमध्ये येऊन भेट. मी टेबल बुक केलं. म्हणाली आपण त्या हॉटेलमध्ये जाऊन बघू, चौकशी करू आणि मुळात ती व्यक्ती तिथे आली होती की नाही हे सुद्धा पाहायला हवं. सिट, तुझ्या माणसाची माहिती का? हॅलो, हॉटेल सुसाईन. येस, ओके सर, ओके, येस, ओके, थँक्यू सर, थँक्यू. एक्सक्यूज मी. येस मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? काल संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान इथे कोणी कोणी टेबल्स बुक केले होते सांगू शकाल? सॉरी मॅडम, त्याचं काय ना हे सांगणं आमच्या नियमात बसत नाही. प्रत्येक कस्टमरची प्रायव्हसी आम्हालाही जपावीच लागते. सो आय एम रिअली सॉरी मॅडम. हॅव अ गुड डे मॅडम. थँक्यू. येस मॅम. या कोण आहेत तुम्ही ओळखलेलं दिसत नाही. या आमच्या मॅडम सिनियर इन्स्पेक्टर ज्योती चव्हाण, स्पेशल ब्रांच. ओ आय एम रिअली सॉरी मॅडम, रिअली सॉरी मॅडम. वेटर, 2 ग्लास पाणी आण. नाही, पाणी वगैरे नको आहे. मॅडम जे विचारताय त्याची पटापट उत्तरं द्यायची, नाहीतर चौकशीसाठी तुम्हालाही चौकीवर यावं लागेल. सांगते मॅडम, काल संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान 2 टेबल बुक झाले होते मॅडम. एक किशोर मेहता या माणसाच्या नावाने बुक केला होता आणि एक सोनल चिटणीस या नावाने बुक केलं होतं. सोनलच्या टेबलवर आणखी कोणी आलं होतं? एक माणूस आला होता मॅडम, बराच वेळ कोणाची तरी वाट पाहत होता आणि मग निघून गेला. म्हणजे साधारण किती वेळ बसला होता तो माणूस? साधारणतः 1/2 तास असेल मॅडम. नक्की? अहो, पण एवढ्या खात्रीपूर्वक कसं सांगताय तुम्ही? त्याचं काय ना मॅडम, आधीच तो बराच वेळ थांबलेला आणि त्याने काही ऑर्डरही केली नाही आणि वरून तो 500 रुपये टिप देऊन गेला, त्याच्यामुळे माझं चांगल्या लक्षात राहिला तो. 500 रुपये? हो. ओके, त्यांना ज्या वेटरने अटेंड केलं होतं त्यांना तुम्ही बोलवू शकाल का प्लीज, मला त्यांच्याशी बोलायचं. हो, एकच मिनिट. वैभव. मॅडम, हा वैभव, यानेच त्यांना अटेंड केलं होतं. वैभव, त्या मॅडमना काही तुम्हाला विचारायचं. काल सोनल चिटणीस नावाने जे टेबल बुक झालं होतं तिथे कोण माणूस आला होता काही सांगता येईल? हो मॅडम, एक माणूस आला होता, पण तो कोण होता ते आम्हाला कसं माहीत असणार मॅडम. म्हणजे त्याचं वागणं बोलणं कसं होतं, तो इतक्या वेळ इथे बसला होता, त्याने काय केलं, काहीतरी तो नोटीस केलं असेल तुम्ही? सभ्य वाटले पण जरा अस्वस्थच होते, सारखे कुणाला तरी फोन करत होते आणि त्यांचं लक्ष जास्त गेटकडेच होतं. मी त्यांना 2-3 वेळा विचारलंय की काही ऑर्डर आहे का, पण नंतर देईन बोलले. हो, फक्त त्यांनी एक केक बनवायला सांगितला होता. केक आम्हाला पाहता येईल का आता? सॉरी मॅडम, आम्ही तो केक जास्त वेळ ठेवत नाही, आम्ही तो स्क्रॅप केला. त्या केकवर काही मेसेज लिहिला होता? हो मॅडम, एक मिनिट. हो, हॅपी बर्थडे सोनल असं त्यांनी मेसेज द्यायला सांगितलं होतं. ओके, तुझ्याकडे काही CCTV फुटेज आहे रेस्टॉरंट? नाही मॅडम, कॅमेरे अजून बसवले नाहीत. हां, पण काम चालू आहे मॅडम आणि लवकरात लवकर CCTV कॅमेऱ्याचं पण काम होऊन जाईल मॅडम. तो माणूस दिसायला कसा होता वैभव? तसे ते स्मार्टच होते, हँडसम होते, फॉर्मल ड्रेस घातला होता आणि बस मॅम, अजून जास्त काही आठवत नाहीये. ओके, थँक्स. मॅडम, इथे तर फारशी माहिती नाही मिळाली, आता काय करायचं? मनाली पण आपल्याला ऍटलीस्ट एवढं तरी कळलं की हा जो कोणी माणूस होता तो वेल मॅनर्ड होता. ज्या अर्थी त्याने 500 रुपये टिप ठेवली त्याचा अर्थ त्याची आर्थिक परिस्थिती नक्कीच चांगली असणार. ह्या माणसाचा व्यवस्थित शोध घ्यायला हवा. आता फक्त वरचेवर शोध घेऊन चालणार नाही. एक काम कर, सिडला सांग एक रिक्षा घेऊन ये. रिक्षा? मॅडम, याने काय सिद्ध होणार आहे? मनाली मी अंदाज घ्यायचा प्रयत्न करते रिक्षा काय वेगात असते आणि तिला जर झोप लागली असेल तर ती कशी पडली असेल.
समजा ती इथे डाव्या बाजूला बसली असेल आणि तिला झोप लागली तरी कितीही स्पीडला रिक्षा असली तरी पडणं सहज शक्य नाही. आणि रिक्षाच्या उजव्या बाजूला हा दांडा नेहमीच असतो, त्यामुळे तिला जरी इथे झोप लागली असेल आणि रिक्षा हलत असेल तरीही इथून पडणं शक्यच नाही. राजी एक काम करा, तुम्ही इथे बसा. आणि आता माझा हात पकडा, हात पकडा आणि मला आत ओढायचा प्रयत्न. ओके, ताजी व्यवस्थित घट्ट पकडा, घट्ट पकडा आणि मला आत ओढा. मॅडम, नाही दाजी काही लागलं नाही. मॅडम, सोनलच्या सुद्धा उजव्या हाताला जखम झाली, म्हणजे कोणीतरी घट्ट पकडल्यानंतर होते ना तशी जखम. करेक्ट. आणि कदाचित तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी डाव्या साईडला उडी मारली असेल, म्हणूनच तिचा डावा हात फ्रॅक्चर आहे आणि डोक्यालाही डाव्या साईडला जखम झाली. तो हल्लेखोर पुन्हा हल्ला करू शकतो, आपल्याला अलर्ट राहायला हवं. मॅडम फोन. हा बोला रंजना ताई. काय अस्मिता, हा बुके इथे कोणीतरी आणून ठेवला होता. कोणी ठेवला असेल तो? इथे आयसीयू मध्ये तसं सहजासहजी कोणाला सोडत नाहीत. सिस्टर उषा, इथे आत येण्यासाठी तुम्हाला कोणी विचारलं होतं किंवा इथे कोणाला पाहिलं होतं तुम्ही? नाही, मी कोणालाच आत येताना पाहिलं नाही. डॉक्टर व्हिजिटला आले होते तेव्हा मी त्यांच्यासोबत दुसऱ्या पेशंटला पाहायला गेले, तेवढ्यातच कोणी आलं असेल तर मला नाही कळलं. यावर बुके पाठवणाऱ्याचं नावही नाहीये की मेसेजही नाहीये. हा माणूस जो कोणी आहे तो अतिशय शिताफीने पावलं उचलतोय. सोनलच्या आसपास तो वावरतोय पण आम्हाला कळत नाहीये. फुलांच्या क्वालिटीवरनं कळतंय की बुके पाठवणारा नक्कीच हाय स्टँडर्डचा असणार. सस्मिता, सोनलच्या जीवाला धोका तर नाहीये ना? नाही नाही, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, यापुढे आम्ही सुद्धा जास्त अलर्ट राहू. तुम्ही बसा, हिच्या जवळ आम्ही आहोत. राजी, इथे हॉस्पिटलमध्ये आलेली व्यक्ती आणि तिला हॉटेलमध्ये ज्याने भेटायला बोलवलं होतं ती व्यक्ती, दोन्हीही एकच असू शकतात, पण आपल्याला आत्ताच ते ठामपणे नाही म्हणता येणार. जी व्यक्ती इथे एवढे गार्ड्स असताना, नर्सेस असताना येऊ शकते ती व्यक्ती नक्कीच डेंजरस असणार. म्हणजे तुम्ही इथेच थांबा आणि लक्ष ठेवा, कोणी आलं तर लगेच कळवा. सोनलच्या जवळपास कोणीही पोचता कामा नये. हॅलो सीट, काही करून आज त्या रिक्षाचा पत्ता लागलाच पाहिजे. हो, ज्या रिक्षा मागे सचिन तेंडुलकरचा फोटो आहे त्या रिक्षेचा शोध घे आणि मला लगेच कळ. राजमी, तुम्ही थांबा इथेच.
नमस्कार. मनीष तो घर हेच ना? होय हेच की. मी तुमचंच घर शोधत होते. या बसा की. नाही नाही मला पाणी नकोय. ऍक्च्युली मला मनीषला भेटायचं होतं. मनीष बाहेर गेलाय का? अहो का गरिबाची चेष्टा करताय? कोण हात कोण तुम्ही? का आमच्या जखमेवरची खपली काढताय? अहो मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी अस्मिता अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. सोनलचा काल ऍक्सिडेंट झाला आणि ती केस माझ्याकडे. चौकशीत मला असं कळलं की मनीष तिच्या ऑफिस मध्ये कामाला होता म्हणून मी इथे आले. सोनल मॅडमचा अपघात झाला? हो काल अपघात झाला. अजून शोधीवर नाही आली. बरं झालं स्टेवानी शिक्षा दिली तिला. असंच व्हायला हवंय त्या पोरीच. तिचा जीव गेला ना तर बरं होईल. आमची हया तिला. सोन्यासारखा पोरगा तिच्यामुळेच गेला तो. तिनेच कामावरून काढून टाकलं त्याला. आणि आमच्या बोलाने मनीष. होय मनीष. आय एम सॉरी मला माहित नव्हतं कधी झालं हे. अहो माझ्या पोराच्या आयुष्याचं मातेरे केलं त्या पोरीनं. कामावरनं काढून टाकल्यावर मनीष पार खचून गेलता. अहो काही महिन्यापूर्वी पोरानं आत्महत्या केली बघा. सवताला पेटून घेतलं आणि संपवून टाकलं बघा पोरानं. यात आमचं काय दोष आहे? हो त्या घमंडी मुलीला जरा सुद्धा आमच्या मनीष बद्दल नाही समजून घेता आलं का? मान्य चुकला होतो पण म्हणून कामावरून काढून का टाकायचा? आमची परिस्थिती अशी. मनीषला कुठे चांगला पगार मिळत होता. आता तर आमच्या तोंडचा घास बी गेला आणि आमचा पोरगा बी. आई अप्पा भाजी आणली, वांगी आणली, दुधी आणली आणि टोमॅटो आणलाय. आई हे काय झालं? आई रडतेस कशाला? सोनल मॅडमचा म्हणा ऍक्सिडेंट झालाय. आता नाही वाचणार बघ ती. माझे तळतळाट लागले तिला. राहू दे ना आई. आता आपण कशाला कोणाबद्दल वाईट बोलायचं? आता मनीष त्याच्या नशिबानं गेला तर त्या बाईला दोष देऊन काय उपयोग आहे? वय आता हे सगळं बदलणार आहे. हे बघ ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा आहे ना त्याला मिळणारच. हो पारला मनीषचा शाळेपासूनचा मैत्र बघा. अहो मनीष गेल्यानंतर ह्यानंच समजा आम्हाला सांभाळ. अहो सवताच्या आई बापा असल्यावानी आमची सेवा करतो बघा. यो पोर लई गुणी पोर आहे बघा. आपण? मी अस्मिता अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. ऍक्च्युली सोनलची केस माझ्याकडेच आहे. त्याविषयी चौकशी करायला मी इथे आले होते. मॅडम या सगळ्याचा संबंध मनीषशी लावू नका प्लीज. मी तुमच्या पाया पडतो. मॅडमला मनीषला कामावरून काढायला एक क्षण पुरला हो. पण आम्ही मनीषच्या आठवणीत दिवस रात्र झुरतोय. बघितलं काय आई बाबाची अवस्था झाली आहे ती? अहो ही आई तर त्याच्या धक्क्यातून अजून सावरलेली नाही. माझ्या डोळ्यासमोरून
तो दिवस अजून पण जात नाही. स्वतःला पेटून घेतलेला असह्य होऊन विवळणारा ओरडणारा पनिश आठवला ना तरी अजून अंगावर काटा येतोय बघा. हे बघा मॅडम, ह्या बाबतीत आम्ही तुमची काय पण मदत करू शकत नाही. आता त्या सोनल मॅडमचं काय बी होऊ दे, आम्हाला काय बी फरक पडत नाही. अहो आम्हाला टेन्शन काही कमी आहे वय. आय एम सॉरी, माझ्यामुळे खरंच खूप त्रास झाला ना तुम्हाला. नाही नाही, तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका. अहो आमचं दुःख आमच्यापाशी. नाही येते मी. अहो आल्यासारखे चाय पाणी तरी घेऊन जावा. नाही नाही खरंच नको, थँक्स. मी येते, काळजी घ्या. दादा इथे बाजूला. एकच मिनिट. अगं काय म्हणाली, कुठेच तुम्ही, केव्हाचा फोन ट्राय करतोय. फोन जरा सचिनचं चित्र असलेली रिक्षा यांनी पाहिली. दादा जरा एक मिनिट येता. हॅलो हॅलो. काय हो, कुठे कुठल्या एरियात? दोन तीनदा साईनाथ नगरला भाडं घेऊन गेलो होतो, तिथे स्टँडवर बघितली. बर ती रिक्षा कोणाची किंवा त्याचा मालक कोण आहे काही माहिती आहे? हे बघा, ते मला माहित नाही. आमचा एरिया तो नाही आणि मी तिथे जात पण नाही. ओके ठीक आहे. बरं ठीक आहे. ओके भाई, धंद्याची बोल, मी निघतो. हा ओके. दादा एक मिनिट, हे तुमचे पैसे. थँक्यू. हॅलो मॅडम. हॅलो, नमस्कार, मी सावंत बोलतोय. ओळखलं का? अहो रिक्षा ड्रायव्हर, त्या सोनलला हॉस्पिटलला नेलं होतं ते. हो हो ओळखलं, बोला. मी तुम्हाला बोललो होतो ना, सोनल जेव्हा रिक्षामध्ये होती तेव्हा कुणाचं तरी नाव पुटपुटत होती, ते नाव मला आठवलं बघा. आता काय नाव होतं ते? संग्राम. संग्राम नक्की संग्रामच होतं ना? हो मॅडम, एकदम खात्रीनं सांगतो, ती संग्रामच म्हणत होती. थँक्यू सो मच, खूप बरं झालं तुम्हाला आठवलं आणि तुम्ही लगेच फोन करून मला कळवलं. थँक्स अ लॉट. हां थँक्यू थँक्यू मॅडम. हां मॅडम. हॅलो मनाली, तुम्ही कुठे आहात आत्ता? मॅडम आत्ता आम्ही साईनाथ नगरला निघालोय. साईनाथ नगर, तिथे काय करताय? सचिनचं चित्र असलेली रिक्षा त्या भागात दिसली, तिथेच निघालोय. ओके गुड, एक काम करा, सिडला म्हणावं तू तिथेच थांब आणि मी तुला संग्रामचा ॲड्रेस मेसेज करते. तू आत्ता लगेच त्याच्या घरी जा, तिथे बघ तो आला आहे का, आणि जर तो घरी असेल तर लगेच मला कळ. मी आता सोनलच्या ऑफिसला जाते. ओके चालेल, ठीक आहे, बाय. चल बस. नाही नाही, मी संग्रामच्या घरी निघाले, मॅडमनी सांगितलंय मला. अगं पण मी सोडतो ना. नाही मी निघते, मी ऑटोने जाते, बाय. जय मॅडम. ही सोनल मॅडमची केबिन. सोनल मॅम तो हॉस्पिटलमध्ये. ही फुलं मॅडम, सोनल मॅडमच्या इन्स्ट्रक्शन होत्या की रोज आपल्या टेबलवरती फ्रेश फुलांचा गुच्छा असायला हवा. म्हणून सोनल मॅडम असल्या नसल्या तरी आम्ही गुच्छा ठेवतो तिकडं. बर, मला सोनलच्या सेक्रेटरीशी बोलायचं आहे. ठीक आहे मॅडम. हॅलो मॅम. हॅलो, मी दीक्षा, सोनल मॅडमची सेक्रेटरी. मला माहिती होतं तुम्ही आज येणार आहात, तसं रंजना मॅडमनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले होते. मला तुमच्याशी बोलायचं आहे पण नंतर. आधी एक एक स्टाफला आतमध्ये पाठवता. ठीक आहे मॅडम. पाणी. थँक्यू. नमस्ते. मला सांगा तुम्ही कधीपासून कामाला तिथे? सोनलच्या वडिलांपासून. सोनलबद्दल ऐकलं आणि फार वाईट वाटलं. फार गुणी आणि मेहनती मुलगी, आमच्याशी नीट वागायची. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तुम्ही कधी गेलात घरी? मी 5 वाजताच निघालो. बर या तुम्ही. नाव काय तुझं?
बबीता मॅडम नीट वागायच्या तुमच्याशी. तशा कडक होत्या त्या मॅडम, पण पटकन बोलायच्या एकदम. दरारा होता मॅडमचा. तशा चांगल्या होत्या. आम्हाला काही गरज असेल ना तर मदत करायच्या. पण एकदम हुशार. मला तरी त्यांनी खूप शिकवलंय. मला सांगा, तुम्ही साधारण उशिरापर्यंत इथे काम करता. मग ऑफिसमध्ये कोण कोण येतं जातं हे तुम्हाला माहीत असेलच ना? हो मॅडम, जे नेहमीचे क्लायंट्स आहेत ते माहिती आहेत. शिवाय सोनल मॅडमची आई यायच्यात. हा, पूर्वी संग्राम सर यायचे पण आता ते येत नाहीत. का? ते माहीत नाही. स्टाफ मधलं कोणी रजेवर होतं त्या दिवशी? नाही, रजेवर कोणी नव्हतं. काय झालं मॅडम? काल सुद्धा तुमची दोन माणसं आलती आणि मला प्रश्न विचारून गेली आणि आज तुम्ही आलाय मॅडम. मी गरीब माणूस आहे हो, पण माझी कशा पाई चौकशी करताय तुम्ही? हे बघा, घाबरू नका. तुम्ही सोनल मॅडम बरोबर जास्तीत जास्त वेळ असता की नाही? होय मॅडम. अहो, म्हणून तुमची चौकशी करते, बाकी काही नाही. घाबरू नका. तुमच्या सोनल मॅडम लवकर बऱ्या व्हावा, ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावी असं वाटतंय ना तुम्हाला? प्रश्न विचारणार झाला मॅडम. मग आता मी जे प्रश्न विचारेन त्यांची उत्तरं द्याल. हा, मला सांगा त्या दिवशी नेमकं काय घडलं होत मॅडम? काय झालं त्या दिवशी? शंकर, शंकर, टायर पंक्चर आहे. लक्ष कुठं तुझं? 15 मिनिटं थांबा ना मॅडम, मी स्टेपने लगेच तयार करतो. माझा एवढा वेळ नाहीये, माझ्यासाठी रिक्षा बघ. रिक्षा, रिक्षा. आणि बघ, पंक्चर काढून झाल्यावर हॉटेल सी स्टँड वरती पेट आणि बॅटरी लो व्हायची कारण देऊ नकोस, मोबाईल सुरू ठेवायचा. मॅडम, मी रिक्षात बसून दिलं आणि हे असं झालं. कारचं टायर पंक्चर झालं होतं ते तुम्ही केलं होतं मॅडम? महादेव चान घेऊन सांगतो, मी असं कधीच करणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही रिक्षात बसवून दिलं, मग त्या रिक्षाचा नंबर पाहिला होता तुम्ही? मॅडम नाही आठवतो. त्या रिक्षाच्या मागे सचिन तेंडुलकरांचा फोटो होता. होय, रिक्षावर सचिनचा फोटो होता मॅडम. त्या रिक्षावाल्याला पाहिलं होतं तुम्ही? कसा दिसत होता तो? चेहरा नाही आठवत मॅडम, पण त्यानं असं कानाला मफलर बांधला होता. तो पोरगा जरा तरुण वाटत होता मॅडम. मफलर? या दिवसात मफलर? बरं, ठीक आहे. तुम्हाला जर काही आठवलं तर प्लीज मला लगेच कळवा. आता सेक्रेटरीला पाठव. होय मॅडम. कुरिअर व पत्र शेजारी भाप्र विखेंकडे द्यावी. कोण हवंय तुम्हाला? संग्राम काका, हे भाप्र विखे कुठे राहतात? मीच. काय काम आहे? संग्राम कुठे गेलाय काय माहितीये? मी त्याची मैत्रीण. 14 महिने झाले येत नाही तो इथे. त्याची कुरिअर पडलेत आमच्या घरी, घेऊन जाताय? अहो नाही, मी अमेरिकेत असते, कालच आले मुंबईला. त्याला फोन करतेय पण फोन लागत नाहीये. म्हटलं घरी येऊन पाहावं पण तो नाहीये. कुठे गेलाय काय माहितीये तुम्हाला? वितरणात तुमचा, तुम्हाला माहित नाही? ऍक्च्युली मध्यंतरी माझा नंबर बदलला, त्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट नाही. नाव काय तुमचं? सोनल. तुमच्याकडे त्याचा काही नंबर वगैरे आहे? ठेव,
त्याने नंबर काही दिला नाही आणि आम्ही मागितला नाही. कशाला हवेत नुसत्या भानगडी. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, येते मी. थँक यू. रस्ता बाहेर जायचा इकडे. थँक यू. मला सांग त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं. सोनल मॅडम खूप खुश होत्या, वाढदिवस होता ना त्यांचा. पण त्या खूप बिझी होत्या त्यामुळे आम्ही सेलिब्रेट नाही केला. आणि एक फोन आला होता त्यांना. दीक्षा, हे सगळे मेल चेक कर आणि हे सगळ्यांना रिप्लाय कर. हां, आणि रिप्लाय केल्याशिवाय घरी जाऊ नकोस. हो मॅडम. आणि उद्या टेंडर भरण्यासाठी माणसं येणार आहेत तर. बघत काय बसलीयस? कर ना अपडेट. हे काय सही कमी नीच करणार आहे का? घे. दीक्षा, ह्यांना सांग की मॅडम बिझी आहेत, वायफळ चर्चा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. हॅलो. हां, मी दीक्षा बोलते. सोनल मॅडम इज व्हेरी बिझी राईट नाव. ओके सर. सॉरी 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 मॅडम, त्यांना तुमच्याशीच बोलायचं आहे. माझ्याकडे खूप काम आहे आणि मला तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. काय करणार, मलाही बघू दे. समोरून नक्की काय म्हणाला ते कळलं नाही, पण हो, मॅडमचा चेहरा मात्र उतरला होता. कोण होता तो माणूस ते काही कळलं नाही, पण धमकीच्या सुरात बोलत असावा. कशावरून? काय आहे ना मॅडम, आमच्या फील्डमध्ये खूप कॉम्पिटिशन असतं आणि एका मोठ्या प्रोजेक्टसाठी टेंडर भरण्याचं काम चालू होतं, त्यामुळे आमच्या कंपनीमध्ये आणि आर एम इंजिनिअरिंगमध्ये जोरदार स्पर्धा होती. हे टेंडर मिळवण्यासाठी दोन्ही कंपन्या तितक्याच प्रयत्न करत होत्या. तुम्हाला तर माहितीच आहे, बिझनेससाठी आणि टेंडर मिळवण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात. अनेकदा तुम्ही हे टेंडर भरू नका अशी धमक्यांचे फोन यायचे मॅडमना. मग सोनलने काय केलं त्यावर? काही नाही, त्यांना या सगळ्याची सवय झाली होती. पण असं कसं, म्हणजे तिने पोलीस कंप्लेंट नाही केली? नाही, म्हणजे मी त्यांना तसं विचारलंही होतं, पण सोनल मॅडम म्हणाल्या की हा तर आपला प्रोफेशनचा पार्ट आहे आणि अशा धमक्यांना घाबरून आपण जर काम करायचं थांबवलं तर आपण कधीच बिझनेस करू शकणार नाही. सोनल खूपच स्ट्रॉंग मुलगी आहे, तिच्या याच स्वभावाची इन्सिक्युरिटी वाटत असणार समोरच्याला. तुमची स्पर्धा कुठल्या तरी कंपनी बरोबर आहे म्हणालीस तू. नाव काय त्या ओनरचं? राजदत्त मनुष्के. याचा अर्थ तुम्ही मला सोनलच्या ऍक्सिडेंट केस मध्ये अडकवायला आला आहात? अहो नाही, मी फक्त माझ्या मनातल्या शंकांचं निरसन करायला आले. शंकांचं निरसन? कोण तुम्ही? गुप्तेर आहात म्हणून कुणाच्याही घरी जाऊन तुम्ही काही आरोप कराल? आणि तुम्हाला काय वाटलं मी घाबरेन आणि त्यामुळे असं काही स्टेटमेंट करेन की ज्यामुळे मी दोषी आहे हे सिद्ध होईल? सॉरी, आय हॅव अ मीटिंग. मनुष्य साहेब, अहो तुम्ही उगाच इश्यू करता. हे बघा, मला इतकंच म्हणायचं, या व्यवसायातले सोनलचे सगळ्यात मोठे प्रतिस्पर्धी तुम्ही आहात. एका कामासाठी तुमच्यामध्ये स्पर्धा चालू होती आणि अशा प्रसंगी जर एक मिनिट, मिस अस्मिता अग्निहोत्री, माझा या सोनल केशी काही संबंध नाहीये. हा, आता मी एक श्रूड बिझनेसमॅन आहे अशी माझी प्रतिमा लोकांमध्ये रूढ आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की मी कोणाचे जीव घेईन, ते माझ्या तत्वात बसत नाही. अच्छा, मग सोनलला फोनवर तुम्ही काय बोलला होता? काय धमकी दिली होती तिला? हा, त्या दिवशी फोनवरती आमचं असं बोलणं झालं. हा, मी दीक्षा बोलते. सोनल मॅडम इज व्हेरी बिझी राईट नाव. दीक्षा, सोनल चिटणीसची सेक्रेटरी? येस सर.
मॅडम ना फोन दे, बोलायचंय मला त्यांच्याशी. ओके सर, सॉरी 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 मॅडम, त्यांना तुमच्याशीच बोलायचंय. हो, गुड आफ्टरनून मिस सोनल चिटणीस. तुम्ही काय आमचा फोनच घेत नाही? माझ्याकडे खूप काम आहे आणि मला तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. बरोबर आहे, तुम्ही बिझी असणारच. हो, पण एक गोष्ट मात्र नक्की, वडील गेल्यानंतर तुम्ही जो बिझनेस सांभाळात तो काबिले तारीफ आहे. पण हो, एवढ्या लहान वयात इतका स्ट्रेस घेणं बरं नाही आहे. अहो, तुमचा स्ट्रेस कमी करायलाच फोन केलाय मी. माझा आहे का? हे टेंडर तुम्ही भरू नका, तुमचा स्ट्रेस आपोआप कमी होईल. आणि या आधी मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, अहो मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे. पण तुम्ही काय समजूनच घेत नाही, खूप जिद्दी आहात बोल. बाय द वे, तुम्हाला ती आपली रायव्हल कंपनी आठवते, चोपडा? चोपडाचं नामोनिशाण मिटवून टाकले मी. कसं आहे की मलुष्टेच्या मार्गात जो आडवा येतो ना, त्याला मी उचलून बाजूला ठेवतो. काय करणार, मलाही बघू दे. आता काय बघणार म्हणा, अहो मला जे काय करायचं आहे ते ऑलरेडी करून झालंय. हे टेंडर मी सेट केलं. हे पा, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना, तरी हे टेंडर मलाच मिळणार. काय झालं, हा तोंडाचा मोबाईल सायलेंट मोडवर गेला की काय? हे पा सोनल मॅडम, तुम्ही जितकी वर्ष ह्या धंद्यात काढली नाहीत ना, त्यापेक्षा जास्त अनुभव आहे माझा. ह्या टेंडरवर ऑलरेडी सह्या झालेल्या आहेत, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. माझा ऐका, जास्त धावपळ करू नका तुम्ही, घरी जा आणि आराम करा. हे पहा, बिझनेसमध्ये अनेक सेटिंग्स होतात आणि ती तशी झालेली आहेत. मी बिझनेसमॅन आहे, खुनी नाही आहे. आणि हो, ती सोनल जी आहे ती हुशारी आहे आणि मेहनती आहे. मला तिच्याबद्दल आदर आणि कौतुक दोन्ही आहे. मॅडम, मी बिझनेस वाढवण्यासाठी काहीही करू शकतो, पण हे असलं घाणेरडं कृत्य कदापि करणार नाही, विश्वास ठेवा माझ्या. सॉरी मुलुष्टे साहेब, आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास आहे, पण काय करू, माझ्या प्रोफेशनचा भागच आहे. अँड थँक्यू सो मच, तुम्ही इतका वेळ दिला आणि इतकं सहकार्य केलं त्याबद्दल. आणि हो, तुम्हाला या केसमध्ये काही मदत लागली तर अवश्य सांगा. थँक्स. बोल मनाली. मॅडम, संग्राम मुंबईत नाही आहे. तू नीट चौकशी केलीस? हो मॅडम, मी त्यांच्या आजूबाजूला चौकशी केली आणि त्यांच्या शेजाऱ्यांनीच मला सांगितलं. तो 10-12 महिने झाले इकडे फिरकलाच नाहीये. बरं, मला सांग सीड कुठे? मॅडम तो रिक्षावाल्याच्या भूमिकेत शिरला. कोण रे तू? या एरियात नवीन आहे आपण. काय नाव काय तुमचं? रम्या. तुमचं? छबराव टोपे. आणि तुम्हाला काय आडनाव वगैरे नाही वाटत? आहे ना, रमेश कानी बघेलू. कोण बघेलू? कानी बघेलू. मराठी चांगलं बोलताय तुम्ही. हा, लहानपणापासून आपण इथंच वाढलो ना, त्यामुळे मराठी येतं आपल्याला. आणि हे कानात काय? स्टाईल आहे आजकालची. हा बोललो, स्टाईल आहे, आपण पण घालूया म्हणून. काय धंद्यावर नाही जायचं का? नाही, ते आज मॅच आहे ना सचिनची. बोलो, आपण खूप मोठा फॅन आहे सचिनचा, मग धंद्यावर नंतर बघू, आधी मॅच बघू आपण म्हणून थांबलो. अरे आम्ही पण आत्ताच बघून आलो. हा, ए नाही हा नाही, पण तो जितू पण सगळ्यात मोठा फॅन आहे सचिनचा. हो रे, हो. कोण जितू? अरे तो विकोईला राहतो रे. अरे त्यांनी तर आतून बाहेर रिक्षा सचिननेच सजवली. असं का? हो. अरे भेटाय पाहिजे त्याला, म्हणजे मला बी फोटो लावायचे आतून बाहेरून. कुठे राहतो तो? अरे तो ना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला पुढे गेल्यावर एक गल्ली लागते, तिकडेच राहतो तो. असं का?
बर भेटतो त्याला, म्हणजे त्याची भी रिक्षा बघतायला आणि मला भी पोटू लावते. येतो चल. अरे रिक्षा, अरे रिक्षा तर बघू नंतर, पहिले पोटू बघायचे. अरे येतो. अरे हा पण येण्यात आहे सचिन साठी, त्या जितू सारखा. चल टाळ्यानंतर मला ते धंद्याचं बघ. हो हो चल चल चल.